विधान परिषदेच्या अकोला वाशिम बुलढाणा या जागेचा निकाल हाती आला असून या जागेवर भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे। या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांचा पराभव केला आहे। महाविकास आघाडीची 80 मते फुटली असून वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली आहेत तर गोपीकिशन बजोरिया यांना 334 मते मिळाली आहेत। अशा प्रकारे खंडेलवाल यांचा दणदणीत विजय झाला आहे। या निवडणुकीत महाविकास आघाडीची जवळपास मते फुटली असल्याचं दिसून आलं आहे। भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी ही निवडणूक 110 मतांनी जिंकली आहे। या निवडणुकीत 31 मते अवैध ठरली। मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।